शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबईतील ग्रँड हयातमध्ये बैठक झाली. यावेळी आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. ही बैठक सुमारे 2 तास सुरू होती, त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय, ओवेसी यांच्याशी सुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली तरी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 6 डिसेंबरला बेळगावमध्ये जाण्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी केली होती, मात्र ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आला. यामुळे शिंदे फडणवीस सरकारवरची कोंडी झाली आहे. दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावं असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाटील आणि देसाई यांना दिले. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून जवळपास 59% मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 182 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं. पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले ज्येष्ठ नेते शशी थरूर हे लवकरच काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा असून यामुळे केरळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत केरळमधील राष्ट्रवादीचे अध्यक्ष PC चाको यांनीही तसे संकेत दिले आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जातंय. राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही आता जगाचं आकर्षण ठरली आहे, कारण संपूर्ण जगातून त्याविषयी उत्सुकता असल्याचं दिसून आलंय, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलंय. ही यात्रा काल राजस्थानात दाखल झाली. राजस्थानमधील यात्रेच्या पहिल्या दिवशी झालावाड जिल्ह्यातील बाली बोर्डा चौकात गेहलोत पत्रकारांशी बोलत होते. गेहलोत म्हणाले, जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा राहुल गांधी यांच्या समवेत जोडले गेलेले युवक ही त्यांच्यासाठी एक मोठी ॲसेट असेल. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी जवळपास 59% मतदानाची नोंद झाली. पंतप्रधान मोदी यांनीही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानासाठी जाताना मोदी यांनी रोड शो केला, त्यावरून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते योगेश रवानी यांनी याबाबत तक्रार केली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने भारताकडे गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारताने अफगाणिस्तानमधील खासगी उद्योगामध्ये गुंतवणूक करावी, त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये रोजगारांची निर्मिती होईल आणि अफगाणिस्तानच्या अर्थकारणालाही बळ मिळेल, असं तालिबानने म्हटलंय. काबूलमध्ये भारतीय तांत्रिक दूतावासात अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनलिया देशमुखचा सध्या त्यांच्या आगामी वेड या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जिनलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवते. आता या सिनेमातील बेसुरी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. भारताच्या 19 वर्षाखालील युवा महिला संघाची घोषणा BCCIने सोमवारी केली. संघाचे नेतृत्व वरिष्ठ संघाकडून चमकदार कामगिरी करत असलेल्या शफाली वर्माकडे सोपवण्यात आलाय. हा संघ ICC च्या 19 वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धा तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार आहे.